तर आताची सगळ्यात मोठी बातमी एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झालेले आहेत। एकनाथ शिंदे हे गोव्याहून काही वेळापूर्वी निघाले होते, मुंबईत दाखल झालेत। मुंबई विमानतळावर ते येणार म्हणून खरं तर कालपासूनच तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी शिवसैनिक इथे येऊ नयेत यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेनं देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी एकनाथ शिंदे थेट निघतील, त्यासाठीच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेसुद्धा पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झालेले आहेत, काही मिनिटांमध्ये ते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचतील। तिथे त्या दोघांची बैठक होईल आणि त्यानंतर दोघेही थेट राजभवनावर जातील आणि तिथे राज्यपालांची भेट घेतील। सध्या ही दृश्य आहेत एअरपोर्टवरची। एकनाथ शिंदे एअरपोर्टवर दाखल झालेले आहेत, मुंबईत दाखल झालेले आहेत। 10 दिवसांनंतर एकनाथ शिंदे हे मुंबईत आलेले आहेत। इथून आता थेट सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी म्हणून ते फडणवीसांची भेट घेऊन राजभवनावर जाणार आहेत। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेनं ते सागर या देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय बंगल्यावर जातील। साधारण 15 ते 20 मिनिटं त्यांना इथून सागर बंगल्यावर पोहोचण्यासाठी लागतील। एकनाथ शिंदे हे मुंबईत पोहोचले, ही आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य। एकनाथ शिंदे हे मुंबईत विमानतळावर पोहोचले तेव्हाची ही दृश्य आहेत। एकनाथ शिंदे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आता काही मिनिटांमध्ये राजभवनावर जाणार आहेत, त्याआधी एअरपोर्टवर ते पोहोचले तेव्हाची ही दृश्य। 10 दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे आज नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी म्हणून राजभवनावर जाणार आहेत। त्यापूर्वी झी 24 अस्वत्यांची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। काही क्षणांपूर्वी एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झालेले आहेत, एअरपोर्टवर ते आले, त्यावेळी त्यांची ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची इथे गर्दी झालेली आहे, शिंदे समर्थकांची गर्दी झाली आहे, तर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी जमलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी काही वेळापासून इथे केली जाते, जोरदार पावसातही हे सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत। आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आहेत। गणेश, एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झालेले आहेत, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय, तगडा बंदोबस्त इथे दिसतोय। इस काफिले के पीछे है एकनाथ शिंदे, तमाम पुलिस की व्यवस्था बंदोबस्त यहाँ पर लगाई गई है। आप देख सकते हैं किस तरह से माझा आवाज गणेश कवडे यांच्यापर्यंत जात नाही, मोठ्या प्रमाणात गर्दी कदाचित इथे कार्यकर्त्यांची असू शकते। आपण पुन्हा एकदा ही दृश्य बघूयात। एकनाथ शिंदे काही क्षणांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर दाखल झालेले आहेत, तेव्हाची ही दृश्य आहेत। इथून आता ते बाय रोड थेट सागर या शासकीय निवासस्थानी, देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी जातील। तगडा बंदोबस्त इथे असला तरी शिवसैनिकांच्या शिंदे गटातल्या कार्यकर्त्यांची आणि भाजपच्याही काही कार्यकर्त्यांची इथे प्रचंड गर्दी झाली आहे। मात्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात इथे तैनात करण्यात आलेला आहे, पोलिसांच्या गाड्याही मोठ्या प्रमाणात इथे तैनात आहेत। हा संपूर्ण मार्ग मोकळा करण्यात आलेला आहे, तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलाय। 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। यावेळेला एकनाथ शिंदेसोबत भाजपचे नेते सुद्धा दिसत आहेत। एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झालेले आहेत, काही मिनिटांमध्ये आता ते सागर या बंगल्यावर जातील आणि फडणवीसांसोबत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी म्हणून राजभवनावर जातील। मोठा पोलिसांचा फौजफाटा इथे एकनाथ शिंदे यांच्या बंदोबस्तासाठी लावण्यात आलेला आहे। एकनाथ शिंदे काही मिनिटांपूर्वी मुंबईत दाखल झालेले आहेत। गेले 10 दिवस राज्यात सत्ता संघर्ष निर्माण झाला होता आणि आता हा पेच सुटतोय, त्यासाठी म्हणूनच एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले। मात्र एकनाथ शिंदे गटातले सगळे आमदार अजूनही गोव्यातच पणजीमधल्या हॉटेल ताजमध्ये आहेत। हे एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर। एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झालेत आणि आता ते राजभवनासाठी म्हणून निघालेत, पण त्याआधी ते सागर बंगल्यावर जाणार आहेत। काही क्षणांपूर्वी एकनाथ शिंदे मुंबई एअरपोर्टवर पोहोचले, त्यावेळची ही दृश्य आहेत। इथून आता ते थेट सागर बंगल्यावर जातील आणि त्यानंतर राजभवनावर जातील। ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांसोबत पत्रकार परिषद सुद्धा घेण्याची शक्यता आहे, संध्याकाळी ते पत्रकार परिषद घेऊ शकतात। एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, एकनाथ शिंदे मुंबई एअरपोर्टवर पोहोचली, त्यावेळी झी 24 तासवर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्या माध्यमातून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे गोव्यावरून निघाले,
त्यांच्यासोबत आमदारही येतील असं वाटत होतं. मात्र एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे नेते सुद्धा दिसत आहेत. कडेकोट बंदोबस्तात शिंदे राजभवनाकडे रवाना झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते राजभवनात जाऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. काही क्षणांपूर्वी एकनाथ शिंदे हे मुंबई एअरपोर्टवर दाखल झाले, त्यावेळची ही दृश्य आहेत. फडणवीस आणि शिंदे हे राजभवनात काही मिनिटांमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे